Mira, camisa. Ravi, what a pleasant surprise. Welcome to Mumbai, sir. काय फॉर्मॅलिटी रवी? नो नो नो, ॲब्सोल्युटली नो फॉर्मॅलिटी सर. मनापासून आणलीत एक मित्र म्हणून. मित्रही म्हणतोस आणि मग सर म्हणून हाकी मारतोस. त्याचं काय, इथे मी तुम्हाला सरच म्हणणार. आपण कितीही जुने मित्र असलो तरी यू आर माय सिनियर अँड यू आर अ जेंटलमॅन. बस थँक्यू सर. तुम्हाला ते जुने दिवस आठवतात, म्हणजे आपण कॉलेज बोलून पिक्चर बघायला जायचो ते. हाऊ कॅन आय फॉरगेट दोज डेज रवी? तेव्हा डीव्हीडीज नव्हते, चॅनल्सही नव्हते. तेव्हा स्वप्नातील वाटलं नव्हतं की मी इंग्लंडला जाईल. मला तुमच्या एका गोष्टीचं कौतुक करावं असं वाटतं. कोणतं? म्हणजे एक तर सर तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन, विशाल मनोहर सिंग, तरी तुमचं मराठी खूप चांगलं आहे. म्हणजे मला असं वाटत होतं की इंग्लंडला गेल्यावर तुम्ही मराठी विसराल वगैरे, बट नो सर, यू आर स्टील द सेम रवी. नाही नाही सर, मी तुमचं खोटं कौतुक करत नाही. थँक यू फॉर द कॉम्प्लिमेंट रवी. बरं, मला एक सांगा, स्कॉटलंड या विषयी अनुभव कसा होता? बिकॉज दे आर सपोज टू बी नंबर वन इन द वर्ल्ड. अरे, आपला पोलीस खातंही काही कमी नाही आहे. खरं आहे सर, राजकारणात गुन्हेगारी शिरली आणि इमानदारीला करप्शनची वाळवी लागली. रवी, गुन्हेगारी कुठे नाही. एनिवे, ज्या केससाठी मला खास पाठवण्यात आलं ती फाईल कुठे? येस सर. प्रोफेसर नामदोषींवर जो हल्ला झाला त्या हल्ल्यासंदर्भातली ही फाईल. दीपंकर राजे सस्पेक्ट? येस सर. रवी, माझा मुलगा, हे कसे शक्य आहे? गिव मी ऑल द डिटेल्स प्लीज. ॲक्च्युली सर, सर बाहेर मीडियावाले वाट बघतायत. आज नाही रवी, नॉट टुडे, प्लीज पोस्टपोन इट फॉर टुमॉरो. ओके सर. लाइफ कॅन स्टील हॅव सरप्राइजेस अँड चॅलेंजेस टू. आंटी, हे सगळं काय छापून आलंय पेपरात? दीप आणि नामजोशी सरांच्या खुनाचा प्रयत्न? कुणाला तरी खरं वाटेल काय? अगं, पण त्यांचा हात कोण अडवणार आहे? त्यांना तर चांगलंच स्कूप मिळालंय. अरे, पण काहीतरी विचार करायला हवा होता ना. दीपकडे काही मोटिव तरी आहे का नामजोशी सरांचा खून करण्यासाठी? अगं, म्हणून काय छापणारे थांबणार आहेत का? माझं तर डोकंच चालेन असं झालंय. हे थांब थांब, फोन नको घेऊस, लोकांचेच फोन असणार. ही बातमी वाचल्यानंतर
आई कुत्सितपणे बोलते तर काय सहानुभूती दाखवते. मला आता कुणाचं काहीही ऐकायचं नाहीये. शिल्पा शिंदेच्या प्रकरणातून दीप सुटेल ह्याची खात्री होती, पण आता तो खुनाचाच आरोप आहे. कोण सोडवणार आहे त्याला ह्यातनं? आंटी, तुम्ही टीव्हीवरची लेटेस्ट न्यूज ऐकली नाहीये वाटतं. काय? ह्या केसचा तपास घेण्यासाठी खास दिल्लीहून जॉईंट कमिशनर येणार आहेत. तुम्हाला माहिती आहे ते कोण आहेत? कोण? विशाल मनोहर. काय? विशाल मनोहर? निर्जा टीव्ही ला. प्लीज बी सीटेड लेडीज एंड जेंटलमेन, प्लीज. यस सर, दीपंकर राजेच्या केसच्या संदर्भात तुम्हाला स्पेशली बोलवलं आहे. दीपंकर राजेचा केस नाही, प्रोफेसर नाम जोशीवर झालेल्या हल्ल्याची केस आहे. दीपंकर राजे फक्त एक सस्पेक्ट आहे. ही इज ओनली अ सस्पेक्ट इन दिस. सर, आपल्याकडून फार अपेक्षा आहेत. आपल्याला काय वाटतं या केसबद्दल? प्रोफेसर नाम जोशी सारख्या माणसाची हत्या करण्याचा प्रयत्न जो कोणी केला आहे त्या माणसाला पकडण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. ह्या केसला एक वेगळं इम्पॉर्टन्स आहे, महत्त्व आहे. बिकॉज दिस इज नॉट ओनली अटेम्प्ट टू मर्डर, इनफॅक्ट यामागे फार मोठी कॉन्स्पिरसी आहे असं मला वाटतं. तेव्हा जो कोणी केलं आहे दोषी आहे, त्याला नक्कीच शिक्षा होईल. एनी मोर क्वेश्चन्स? नो सर. थँक्यू. बरोबर आहे. तुम्ही काय गय कराल कुणाची? कोण लागतो कोण तो तुमचा? स्वतःच्या मुलाला मुलगा आणि बायकोला बायको म्हणायची लाज वाटते ना. मोठ्याले कायद्याचं संरक्षण करणारे, आमच्यावर जो अन्याय केलाय त्याचा जाब कोण विचारणार आहे ना? नाही निर्जा, खूप अन्याय केलाय ग त्यांनी आमच्यावर. पण आता जर त्यांनी दीपला काही केलं ना तर मी त्यांना सोडणार नाही. ज्या ज्या वेळेस आम्हाला मदतीची गरज वाटली त्या त्या वेळेस त्या माणसाने आमच्यावर पाठ फिरवली. मला एक सांग निर्जा, जगात नात्यांना काही अर्थ असतो का ग? धागे दोन्ही बाजूनी बांधले जातात ना, पण आमच्या बाबतीत ते फक्त आमच्या बाजूनीच बांधले गेले. आणि दुःखाची गोष्ट ही आहे की तो धागा आजपर्यंत मी तोडूच शकले नाही. ममा, तुला तर वाटत होतं की दीपंकरला वाचवायला कोणीही येऊ शकत नाही, आणि आता तर प्रत्यक्ष त्याचे वडील मुंबईचे जॉईंट कमिशनर विशाल मनोहर इथे दाखल झालेत. आणि विशाल खरं काय ते खडून काढल्याशिवाय राहायचं नाही. म्हणजे मुलाला वाचवायला ते काहीही करू शकतात? नाही नाही तेजस, विशाल त्यातला नाही. सत्य पुरावा आणि कायदा ज्याला निर्दोष ठरवेल विशाल त्याचीच साक्ष देणार. ममा, मग त्यासाठी तुला दीपंकर विरुद्ध सबळ पुरावे उभे करावे लागतील. पण ते काम फारसा अवघड नाही तेजस. त्यासाठी हॅलो. हां हां, कहिए पांडेजी. हां ठीक हो. अच्छा, दॅट्स ग्रेट. ठीक है, पहुंचते हम अभी. ओके, थँक यू. ग्रेट न्यूज. मंत्रिमंडळाच्या यादीत तुझं राज्यमंत्री म्हणून नाव पक्क झालंय एक मताने. काय? सो हॅपी. यशस्वी यशस्वी. आता हे न्यूज शेअर कराल नेमकं कोणी नाहीये घरी. अगं वाटेत आपण त्याला फोन करू. चल चल, आपल्याला निघायला पाठिंबा. विणा, चलतीयस ना? आले. अहो, आपल्याला खरंच आवश्यक आहे का नवीन बॅग जाणणं? आता आपल्याकडे ज्या आहेत त्या इतक्या जुन्या आहेत, त्या द्यायच्या का आपण तिला? त्यापेक्षा ब्रँडेड कंपनीच्या चांगल्या दोन मोठ्या रंगीत बॅगा आणू ना, पॅकिंगला बरं पडेल ना. बरं बाबा.
ये अमृता, ये अमृता, आम्ही तुझ्यासाठी मोठ्या बॅगा आणायला सांगा. बाबा, मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. हां, बोल ना. आपण पोलीस स्टेशनला जाऊया. पोलीस स्टेशन कशा? बाबा, तुम्ही बातम्या बघताय ना, दीपंकरवर कसले कसले आरोप केले जात आहेत तुम्हाला माहित आहे ना. आणि माझ्या मनामध्ये सतत हा सहल आहे की मला सगळं माहीत असून मी गप्प बसलेली आहे. बाबा, गुन्हेगार कोण आहे हे माहीत असताना गप्प बसणं हा पण एक गुन्हाच आहे ना. तू काय म्हणतेस ते पटतंय मला, पण तरी तुम्ही मला अडवताय. हो, कारण जर का आपण ह्या प्रकरणात पडलो ना तर आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि अमृता, आता तू कुठल्याही संकटात पडलेली मला चालणार नाही. कळतंय ना तुला मी काय म्हणते ते? बरोबर म्हणते. आणि हे बघ, कल्याणीबाईंना सुद्धा हे आवडणार नाही. तेव्हा तू शांत गप्प बसणं हेच इष्ट. कळते ना तू? चल ग, आपण जाऊ. आयुष, आज दुपारच्या 2 हेडलाईन्स नंतर डिस्कशनसाठी KP सिंग आणि टाइम्सचे धारकर येत आहेत ना? हो सर, सगळ्या स्पीकरशी बोलणं झालंय माझं. गुड. आणि थोड्याच वेळात मिनिस्टर्सची लिस्ट ही. हॅलो. हा दीपक, बोल. हा सांग सांग. ओके, दॅट्स ग्रेट. म्हणजे अपेक्षेप्रमाणेच झालं नाही का? नाहीतरी त्यांचं चर्चेत नाव होतच. बर, इतर मिनिस्टरची यादी फॅक्स करतोस ना? ओके. नाही, मयुरी कोऑर्डिनेट करते ना मंत्रालयात. बर, फॅक्स कर. ओके, बाय. कॉंग्रॅट्स अर्पिता, गुड न्यूज. कॉंग्रॅट्स. तेजस पटवर्धनला मंत्रीपद मिळालंय. महिला बाल कल्याण खातं मिळालंय तिला. पण मग सर, तुम्ही माझं अभिनंदन का केलं? अग, तुझा इतका जवळचा संबंध जोडणार आहे त्या घराशी. आता तेजस पटवर्धन मिनिस्टर म्हणजे. सॉरी सर, नात्यांचा उपयोग करून घेणाऱ्यातली मी नाही. एक्सक्यूज मी. हे यश, ती शपथविधी सेरेमनी कुठल्या चॅनल वर आहे? आय एम डाइंग टू सी इट. काय 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 शपथविधी? कसलं हेवी मराठी आहे. असले शब्द माहीत असायला पाहिजेत. आता आफ्टर ऑल दी मिनिस्टर मंत्री होती. माझ्या हिशोबाने सगळ्या न्यूज चॅनल वर असतील शपथविधी. रियली? दॅट्स ग्रेट. पण खरं सांगायचं तर मला कधी वाटलं नव्हतं की दी इतक्या लवकर मिनिस्टर होईल खरंच. चला खरं सांगू, मला पण वाटलं नव्हतं. कमाल आहे. पण खरं सांगायचं तर आपल्या तिघांमध्ये ना तीच सर्वात जास्त ब्रिलियंट आहे. या, आणि अम्बिशियस सुद्धा मॉम सारखी. पण एकच प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुझं आणि माझं कसं पटतं ना, तिचं आणि माझं नाही पटत. वी रॉक. येस वी डू. म्हणजे वी कॅन शेअर एनीथिंग, मस्त ट्युनिंग आपली. पण दी आणि माझ्यात ना सतत एक डिस्टन्स असतं. अगं, तो डिस्टन्स तिनेच ठेवलाय गं. म्हणजे ती ना स्वतःच्या जगात असते, स्वतःच्या विचारात असते. म्हणजे तिचं आपल्या दोघांवर प्रेम नाही असं नाही आहे, पण जनरली. जनरली मला सगळ्यांच्या मनातलं कळतं, पण डीच्या बाबतीत कधी कधी मलाही काही कळत नाही. मॉम्सवर गेली आहेत. दॅट्स मीन. नो सिरियसली, बघ ना, तिला पॉलिटिक्समध्ये जायचं नव्हतं, पण ती का गेली? मॉम्समुळे. म्हणजे आपल्या आयुष्यातले जे डिसिजन्स असतात ना, ते ठरवताना आपण ॲडवाईस घेतो मॉम डॅडकडून, पण फायनली आपल्याला काय करायचं ते आपल्यापणच आपण ठरवतो ना. म्हणजे? म्हणजे अरे, इट्स आ लाईफ. सो अल्टिमेट डिसिजन आपल्यालाच घ्यायचा असतो. होईल त्या परिणामांना फेस करायची तयारी ठेवू. डोंट यू थिंक आय एम राईट? या, शुअर. पाहिलंस निर्जा, तेजस पटवर्धनला मंत्रीपद मिळालं. काय बोलायचं आता याला? अशीच माणसं नेहमी जगात सक्सेसफुल होतात. ॲक्च्युली माझा तेजसवर राग नाही आहे, मे बी शी डिझर्व्ज इट. माझा राग आहे कल्याणीवर.
तिच्या मुलाच्या सुखासाठी ती माझ्या मुलाला बळीचा बकरा करू पाहते. आय विल नॉट टॉलरेट दॅट. आंटी, अशा मार्गाने वर जाऊ पाहणाऱ्यांचा पायास ठिसूळ असतो. ही लोक कधीही कोसळू शकतात. त्याच दिवसाची वाट पाहते मी. दुसऱ्याच्या शापाने कधीच कोणी सुखी होऊ शकत नाही निर्जा. आंटी, दीपला ह्या सगळ्यामधून फक्त एकच व्यक्ती सोडवू शकते. कोण? विशाल मनोहर. काय आंटी, आपल्याकडे दुसरा कुठलाच उपाय नाहीये आता. आर यू ट्राइंग टू टेल मी विशाल मनोहर, ज्यांच्याकडे आतापर्यंत मी कुठचीच मदत मागितली नाही, कधीच त्यांच्या समोर हात पसरले नाहीत, त्यांना विनवण्या करू की माझ्या मुलाला वाचवा म्हणून? नेव्हर. आंटी, तो त्यांचाही मुलगा आहे ना? तो फक्त माझा मुलगा आहे, माझा. पण इन्व्हेस्टिगेशन करताना ते हे विसरू शकतील की दीप त्यांचा मुलगा. एकही शब्द तू बाहेर बोलणार नाहीयेस. हे बघ अमृता, तुझं लग्न आता जवळ आलं. आता पोलिसांची भानगडी नको. अमृता, कसला विचार करतेस नामजोशी सरांवर झालेल्या हल्ल्याचा? हो ना? पण तुला काय द्यायचं? लवकरच आता दीपला शिक्षा होईल आणि खरा गुन्हेगार बिन बोभाट सुटेल. नाही नाही, थोड्याच दिवसात तुझे लग्न होणार आहे. तुझ्या घरात उत्साहाचा आनंदाचा प्रकाश पसरेल. आणि तिकडे मृणालिनी राजेंच्या घरी दुःखाचा गडद काळो खसेल. तुला काय त्याचं? आईबाबांसमोर मी काही बोलूच शकत नाही. बोलू शकत नाहीस की घाबरतीयस? भीती वाटतेय तुला तुझ्या बाबांच्या विरोधात जायची? कदाचित कल्याणीबाईंचा रोष पत्करण्याची? नाही नाही, तसं अजिबात नाही आहे. तसंच आहे अमृता. तुला असं वाटतंय की कल्याणीबाईंना कदाचित जर ही गोष्ट आवडली नाही तर तुझं यशही ठरलेलं लग्न मोडेल. तुझ्याकडे चालत आलेलं सुख तुझ्याकडे पाठ फिरवेल. हो ना? दीपच्या आयुष्याची राख रांगोळी झाली तर तुला काय त्याचं? हे खरं नाही आहे. हेच खरं आहे. अगं, निदान तुझ्या स्वतःच्या बहिणीचा विचार कर. ती तिथे सत्यासाठी एकटी एकाकी लढतीये आणि तू तुझ्या सुखाच्या मृगजळामागे धावतीयस. अगं, तुझे लहानपणीचे संस्कार कुठे गेले? सत्याची कास कधी सोडू नये, अन्यायाचा नेहमी विरोध करावा. विसरलीस? सगळं विसरलीस? काय करावं मला तर काही कळेना असंच झालंय. मग उठ आणि ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळं खरं खरं सांग. अगं, तुझी साक्ष केवळ दीपला वाचवू शकते, होणारा अनर्थ टाळू शकते. हो, पण तुझी साक्ष केवळ दीपला वाचवू शकते, होणारा अनर्थ टाळू शकते. तुझी साक्ष केवळ दीपला वाचवू शकते, होणारा अनर्थ टाळू शकते. तुझी साक्ष केवळ दीपला वाचवू शकते, होणारा अनर्थ टाळू शकते. तुझी साक्ष केवळ दीपला वाचवू शकते, होणारा अनर्थ टाळू शकते.